सब्सक्राइब कीजिए आवाज नेशनल न्यूज और बेल आइकन दबाना बिल्कुल भी ना भूलिए ताकि हमारे न्यूज अपडेट सबसे पहले आपको मिले। आजकालच्या धक्का धक्कीच्या आयुष्यात सुखी कुटुंब पाहणं ही आता मुश्किल झालं आहे, परंतु इथेतून चक्क कुटुंबासारखी वावरणारी सोसायटीज आपल्याला दिसते। ती आहे साफल्य सहकारी गृहनिर्माण संस्था जी चांदिवली माडा येथे वसलेली आहे। नृत्य, कला, नाटक, क्रीडा अशा विविधतेने संस्कृतीची जपवणूक करणारी एक आगळीवेगळी सोसायटी। ही सोसायटी 1994 साली स्थापन झाली आणि गेले 25 वर्ष हा कार्यक्रम आम्ही करतोय। सोसायटी चांदिवली म्हाडा कॉलनीमध्ये एक सांस्कृतिक केंद्र म्हणजे साफल्य मित्र अशी सुप्रसिद्ध अशी सोसायटी झालेली आहे। या सोसायटीच्या मार्फत आम्ही अनेक कुटुंब लावलेले आहेत, साफल्य मित्र पर्वच्या माध्यमातून समाजोपयोगी कामं केलेली आहेत। गेले 25 वर्ष या सोसायटी मधील रहिवासी एकोप्याने राहत आहे। इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ही जागा आपलीशी करते, त्याच मुळात कारण आहे इथली प्रेमळ माणसं। घराघरात एकत्र माणसं नीट 25 दिवस राहत नाही। मी मी बिग बॉसच्या घरामध्ये 2 महिने होतो, तिकडची पण म्हणणं सॉलिड होती। इकडे तर तुम्ही सगळ्यांनी 25 वर्ष काढलेली आहेत, तर याच पद्धतीने असेच नांदा सौख्य भरे आपण ज्याला म्हणतो तसंच सातत्याने ईश्वराच्या चढी प्रार्थना असेल की असेच आशीर्वाद या सगळ्यांवरती राहू देत, हीच ईश्वराच्याडी प्रार्थना। आत्ताच्या काळामध्ये असं एकत्र राहून नवीन नवीन उपक्रम राबवणं आणि त्यामध्ये भाग घेणं सगळ्यात महत्त्वाचं हे फारसं दिसत नाही। साफल्य सोसायटीमध्ये ही गोष्ट खूप कौतुकास्पद आहे की आजही बायका आपल्या घरातली कामं उरकून अशा पद्धतीच्या उपक्रमांमध्ये हिरिरीने भाग घेतात। सण असो वा उत्सव, इथे प्रत्येक कार्यक्रम या लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत उत्साहात पार पाडतो। आजपर्यंत गुढीपाडवा, दिवाळी, तुळशी विवाह किंवा होळी, रांगोळी स्पर्धा, दहीहंडी अशा प्रकारचे विविध कार्यक्रम केलेले आहेत आणि ते यशस्वी करून दाखवलेले आहेत। या मुंबईमध्ये चांदिवलीमध्ये आमची सोसायटी आजपर्यंत चांगले कार्यक्रम करता आलेले आहे आणि त्यामुळं नावारूपाला आलेले आहे। सर्व चांदिवलीमध्ये आमच्या साफल्य सोसायटीचा एक दबदबा आहे की सांस्कृतिक, सामाजिक, स्पोर्ट्स वगैरे या सगळ्यांचा आम्ही मिलाप करून आम्ही आमच्या महिलांना बरोबर घेऊन हे कार्यक्रम आजपर्यंत करत आलेलो आहे आणि त्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत। आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा हा पाककला स्पर्धा ही सर्वांसाठी आपल्या सोसायटीच्या महिलांसाठी किंवा पुरुषांसाठी ठेवलेली होती आणि ह्याच्यामध्ये बरेचसे महिलांनी हिरिरीने भाग घेतलाय। अशा या साफल्य सोसायटीला 25 वर्ष पूर्ण झाली आहे। या निमित्ताने यावर्षी आणखीन काही खास कार्यक्रम आयोजित करण्यात आली आहे। 25 वर्ष म्हणजे या वर्षी आमचं हे साफल्य सहकारी गृहनिर्माण संस्था आम्ही 25वं वर्ष अर्थात त्याला आपण रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून आम्ही या ठिकाणी साजरं करणार आहोत आणि या अनुषंगानं आम्ही येणाऱ्या 22, 23, 24 आणि 25 अशा दिवशी एक नाट्य महोत्सव आम्ही आयोजित केलेला आहे। या नाट्यमध्ये विशेष करून जी आता सध्या व्यावसायिक रूपामध्ये जी आपण नाटक हॉलमध्ये जी नाटकं सुरू आहेत आणि तीच नाटकं नेमकी आम्ही आमच्या या लोकांना घर बसल्या या ठिकाणी पाहता यावी आणि म्हणून हा आमच्या सोसायटीने केलेला अट्टहास आहे, जेणेकरून काही महिलांना किंवा काही पुरुषांना किंवा सगळ्या एकत्र कुटुंबाला एकत्र नाटक पाहता येत नाही आहे आणि म्हणून त्यांच्यासाठी ही नाट्य मेजवानी म्हणता येईल। आणि ह्या नाट्य मेजवानी देता करताना आम्ही पहिल्या दिवशी 22 तारखेला बाबूराव मस्तानी हा नाट्यप्रयोग ठेवलेला आहे, त्याप्रमाणे 23 तारखेला ऑल द बेस्ट टू जे आपण देवेंद्र बम यामध्ये जो मराठी कलाकार अतिशय सुप्रसिद्ध आहेत असे व्यावसायिक स्वरूपाचे कलाकार त्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि त्यांनी सादर केलेलं हे नाटक असेल। त्याचप्रमाणे 24 तारखेला जो आमचं नाटक होणार आहे ते प्रदीप पटलधन यांनी कलाकार सादर केलेलं बायकानो नवरे सांभाळा हे एक सुप्रसिद्ध नाटक आणि त्यानंतर होणारा आमचा खरा अर्थानं साफल्य उत्सव ज्यामध्ये आमच्या सोसायटीची सर्व लहान मुलांपासून आबालांपासून अगदी वृद्धांपर्यंत जवळजवळ आम्ही 2 वर्षापूर्वी जो कार्यक्रम सादर केला होता या कार्यक्रमाचं नाव आमचं साफल्य उत्सव हे कायम सुरू ठेवलेलं आहे। या साफल्य उत्सवामध्ये खरोखर उत्साह असतो आणि अतिशय आनंदाच्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा आमचा या ठिकाणी साफल्य उत्सव खऱ्या अर्थानं रंगतो। सत्यनारायणाची महापूजा त्या दिवशी आयोजित केली असते, सर्व आमचे मान्यवर या ठिकाणी येत असतात आणि त्यामुळे त्यांच्या समवेत त्यांच्या अनुषंगाने आणि सगळ्यांच्या उपस्थिती आम्हाला हा कार्यक्रम करता येतो हे त्यांचं आम्हाला नाविन्यपूर्ण
पण आम्हाला आनंद असतो. आपण आपली संस्कृती कशी जपावी त्यामध्ये आमचं संपूर्ण संस्कृतीचं आमचं प्रदर्शन करत असतो. आपण येणाऱ्या पिढीला काहीतरी देऊ शकतो, त्यांना एक चांगला आपण आपला आदर्श काय असतो हा आदर्श घालून देण्यासाठी आमचे हे सहकारी आहेत, आमचे अध्यक्ष रवींद्र नेवरेकर त्यांच्या अनुषंगाने आणि संपूर्ण कार्यकारिणी या जडणघडणीतनं आपण हा कार्यक्रम घडू शकतो आणि त्यांना आम्ही आदर्श देण्याचा प्रयत्न करतो. साफल्य सोसायटी आमची म्हणजे मला तरी वाटतं की पुऱ्या आमच्या म्हाडा कॉलनीमध्ये एक नंबर आहे, कारण आमच्या इथे सगळे सण इतक्या उत्सुकतेने साजरे होतात आणि आम्ही सगळ्या महिला जेंट्स सगळ्यांनी एकदम उत्सुकतेने त्याच्यामध्ये भाग घेतो. आणि मुळात म्हणजे असं वाटत नाही की हा म्हणजे कुठे आपण दुसरीकडे जाऊन करतोय इव्हेंट असं नाही, असं वाटतं की हे आमचं सगळं कुटुंबच आहे आणि आम्ही एकत्रच मिळून सर्व करतोय. आमचे जे अध्यक्ष आहेत रवींद्र नेवरेकर आणि त्यांची जी टीम आहे ते सगळ्यांना मिळून असे सगळं एकत्र कुटुंबासारखं सगळ्यांना ट्रीट करतात, त्यामुळे सगळे एका रशीमध्ये बांधलेले असतात, हारासारखे एका रशीमध्ये गुंतलेले आहेत, त्यामुळे सगळं श्रेय आमच्या कमिटीला जातं, सगळ्यांना बांधून ठेवण्यामध्ये त्यांचं श्रेय आहे.